नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता हा रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की आता जे लेबर बोर्ड म्हणजे कल्याणकारी बोर्ड जी आहे त्या कल्याणकारी बोर्डाची सहकार विभागाकडं लवकरच कायदेशीर नोंदणी होणार आहे आणि सर्वसाधारणपणे ती नोंदणी झाल्यानंतर ती शासनाचा निर्णय असा आहे की एक वर्षाच्या आत हे कल्याणकारी मंडळ हे चालू झालं पाहिजे। अशा पद्धतीनं म्हणजे ह्या कायदेशीर बाबी असतात तर हे कल्याणकारी मंडळ प्रथम आता शासनाला सहकार विभागाकडं नोंदणी करावं लागेल आणि आता ती प्रक्रियाही चालू झालेली आहे हे मात्र कुणी विसरू नका की हे राज्यासाठी मंडळ आहे, स्वतंत्र अस्तित्व असणारं हे मंडळ आहे, त्याच्यामुळं कायदेशीर बाबी ह्याच्या पूर्ण होणं गरजेचं आहे। शिवाय ह्या मंडळाला सर्वसाधारणपणे 250 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि मुंबईत मुख्य कार्यालय त्याचं राहील आणि बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी RTO कार्यालयात एक एक त्या जिल्ह्याचं ऑफिस राहील आणि तिथून मग जनतेची कामं होतील। सर्वसाधारणपणे ह्या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 लाख सर्वसाधारणपणे रिक्षा टॅक्सी चालकांना हा न्याय मिळेल। पहिल्या टप्प्यात कल्याणकारी मंडळात ज्यांचे रिक्षा टॅक्सीचे परवाने आहेत त्यांना सभासद केलं जाईल। सभासद फी 500 रुपये आहे आणि प्रत्येक वर्षाला हे तुम्हाला 300 रुपये ही शासनाला फी भरावी लागेल। आता ही फी भरल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे 20 लाख लोकांना ह्याच्यातून शासनाच्या योजना त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातील आणि त्याच्यामुळं रिक्षा टॅक्सी चालकांना हा मोठा फायदा होईल हेही मात्र तितकंच सत्य आहे। तर येणाऱ्या काळात की लवकरात लवकर की सर्वसाधारणपणे 15 ऑगस्ट 2025 तरी हे मंडळ कल्याणकारी मंडळ हे क्रब या सर्व प्रक्रियेतनं पूर्ण होऊन प्रत्यक्षात 15 ऑगस्टपर्यंत काम चालू होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया। कारण हा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1 वर्षाचा जवळजवळ कालावधी लागणार आहे आणि मग आता ही जोरदार प्रक्रिया चालू झालेली आहे शासन स्तरावरून सुद्धा। तर आता प्रथम कल्याणकारी मंडळाची घटना बनेल किंवा हे मंडळ सहकार विभागाकडं नोंदणी होईल आणि नोंदणी झालं की मग मुख्य कार्यालय वगैरे हे उभा राहील। राज्यासाठी मुंबईतच ते मुख्य कार्यालय हे उभा राहणार आणि प्रत्येक कार्यालयात डेस्क होतील की तिथल्या तिथं तुम्हाला हा डेटा उपलब्ध होईल आणि लोकांना त्याच्यातून न्याय मिळेल। तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानंसुद्धा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा, शेअर करत बी राहा की जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळत राहील आणि तुम्हाला काम करायला ह्याच्यातनं जी गती मिळेल हे मात्र कुणी विसरू नका। तर कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि कल्याणकारी मंडळाचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब मीटर रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य। आधी कल्याणकारी मंडळाचं नाव जे आहे शासनानं नाव बी निश्चित केलेले आहे आणि आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे। आपणाला अपेक्षित आहे की 15 ऑगस्ट 2025 हे मंडळ कार्यवंतित होईल अशी अपेक्षा बाळगूया आणि प्रत्येकानं आपल्या व्यवसायात बी सुधारणा करा। आपापली वेळ वाहनं रिक्षा टॅक्सी पासिंग वेळेत करा, आपापली परमिट वेळेत नूतनीकरण करा, भाड्या नाकारू नका आणि मीटरनंच धंदा करा।
आणि स्वतःची कामं स्वतःच ऑनलाईननं करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.